तालुक्यातील मौजे शिव भांडणे शिवारातील धरणाच्या मोहरीचा दरवाजा रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचं नुकसान होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचं नुकसान झालंय। शिव भांडणे येथील लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटसारीची दुरुस्ती न केल्यानं मागील 2 ते 3 वर्षांपासून या धरणात पाणी सोडले नसल्याचं समजतं। पाणी सोडण्याच्या गेटच्या गळतीचा थोड्याफार पाण्याचा वापर करून शेतकरी शेती पिकवतात, त्यामुळे धरणातील पाणी कमी झालंय। धरणात सध्या थोडाफार पाणी साठा शिल्लक आहे, मात्र वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसताना शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडल्याने रात्रभर धरणातील पाणी खाली शेतात शिरलं। यामध्ये भांडणे येथील शेतकरी सखाराम फोरू गायकवाड, शंकर कुवार व चंद्रकांत कुवार यांच्या कांदा पिकांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शासनाने आमच्या पिकांचं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। न्यूज 15 मराठी साठी दीपक झालटे, कळवण।